आज मी तुम्हाला दाखवतो चार कागदी तुकड्यांचं कोडं. ह्यामध्ये आपल्याला पाहिजे एक कागदाचा तुकडा, कुठला पण नाही चालणार. त्याच्यात एक चौकोन आणि एक त्रिकोण पाहिजेत, आणि ते असे पाहिजेत की म्हणजे आपल्याला एक पूर्ण चौकोन मिळेल आणि अर्धा चौकोन म्हणजे त्रिकोणाच्या स्वरूपात. आता बघूया ह्या कागदाला आपण कसं कापू ज्या प्रकारे आपल्याला चार एकसारखे तुकडे मिळतील. ह्याकरता आपल्याला पाहिजे एक कात्री, पट्टी आणि एक पेन. पहिले आपला दीड चौकोन कापून घ्या, मग आपण ह्याला दुमडायला सुरुवात करू. पहिले आपण चौकोनाला अर्ध्यात दुमडून घेऊया, मग पूर्ण कागदच आपण अर्ध्यात दुमडून घेऊ. याला उघडून आपण त्रिकोण दोनदा आतमध्ये दुमडूया, म्हणजे सगळ्या रेषा नीट उमटतील. आता ह्याच त्रिकोणाचा अर्धा दुमडून घेऊया आपण, म्हणजे आपला पूर्ण कागद लहान त्रिकोणांमध्ये नीट वाटला जाईल. आणि हा दुमडला शेवटचा त्रिकोण. असं केल्याने आता चौकोन आणि त्रिकोण दोघंही चार तुकड्यांमध्ये वाटले गेलेत. अशा प्रकारे आपल्याकडे 12 त्रिकोण तयार झाले. कोडं सोडवण्याकरता आपल्याला या कागदाचे चार असे तुकडे बनवायचे आहेत जे एकदम एकसारखे असतील. म्हणजे 12 त्रिकोणांचे जर का आपण चार भाग केले तर आपण कोडं सोडवू शकू. इथे काढलेल्या रेषा तुम्ही बघू शकता आणि हेही पाहू शकता की आपल्याकडे आता चार एकसारखे तुकडे आहेत. कात्रीच्या सहाय्याने आपण या चारही तुकड्यांना नीट कापून घेऊया. चारही तुकडे कापल्यावर ते आपण जर का एकमेकांवर ठेवले आणि ते बरोबर एकमेकांवर बसले तर याचा अर्थ आपण कोडं सोडवलं की आपण त्या कागदाला असं कापलं की आपण चार समान तुकडे मिळवले. ह्या चार तुकड्यांना आपण जर का वेगळ्या पद्धतीने जोडलं तर आपण एक लहानसं भिरभिरं देखील बनवू शकतो. हे बघा कसं. तुम्ही असं देखील करू शकता की हे चार तुकडे आधीच बनवून आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला देऊन त्यांना असं सांगू शकता की आता हे तुकडे असे जोडा ज्यांनी आपल्याला एक चौकोन आणि एक त्रिकोण एक सलग मिळेल, म्हणजे ज्या कागदानी आपण सुरुवात केली अगदी तसा.